नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 इयत्ता 9वीची मराठी मीडियमची इंग्लिश विषयाची दुसरी टेस्ट कशी सोडवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर 15 मार्काची ही टेस्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपण टेस्ट सोडवायला। तर त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीला क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील। तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे सर्वांना या टेस्टमध्ये चांगले गुण मिळतील। तर या ठिकाणी पहा, पहिला क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे, फिल द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन, एक मार्क आहे। पहा, तर रिकामी जागा योग्य ऑप्शन निवडून तुम्ही भरायची आहे। तर पहा, ब्लँक, डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली। तर या प्रश्नाला चार ऑप्शन, स्टुडंट्स, प्लेयर्स, विनर्स आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, विनर्स। तर पहा, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली, म्हणजे विजेते कोणतीही वेगळी गोष्ट करत नाहीत, तर प्रत्येक गोष्ट ते वेगळ्या पद्धतीनं करतात, असा याचा अर्थ आहे। आणि आता पाहूया आपण दुसरा प्रश्न। दुसरा प्रश्न आहे पहा, फिल द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन, याला सुद्धा वन मार्क म्हणजे एक मार्क आहे। ब्लँक इज बेटर दॅन क्युअर। तर चार ऑप्शन, मेडिकल, प्रिव्हेंशन, प्रोटेक्शन, डिसीज। तर प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर अशा प्रकारची म्हण आहे पहा। तर याचा अर्थ असा होतो, उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला, म्हणजे आजार होऊन नंतर उपचार करत बसण्यापेक्षा आपल्याला आजारच होऊ न देणे हे केव्हाही चांगले, म्हणजेच प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर अशा पद्धतीनं याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असेल। आता पाहूया आपण तिसरा प्रश्न। तिसरा प्रश्न आहे पहा, कम्प्लीट द इडिओमॅटिक एक्सप्रेशन बाय सिलेक्टिंग करेक्ट ऑप्शन। तर आपल्याला हे योग्य ऑप्शन शोधून, हे एक फ्रेज आहे, तर ही आपल्याला कम्प्लीट करायची आहे। स्ट्रेट फ्रॉम ब्लँक माउथ, कॅट्स, डॉग्स, हॉर्सेस आणि डोंकीज। तर हॉर्सेस याचं ऑप्शन येईल पर्याय क्रमांक 3, स्ट्रेट फ्रॉम हॉर्सेस माउथ, अशा प्रकारचे हे ऑटोमॅटिक फ्रेज जे आहे तेही कम्प्लीट होईल। आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4, चूज द करेक्ट ऑप्शन, वन मार्क आहे। द अँटोनिम ऑफ एनिमी इज, तर आपल्याला एनिमीचा अपोजिट वर्ड या ठिकाणी शोधायचा आहे। तर एनिमी, एनिमी शब्दाचा अर्थ होतो शत्रू, एनिमी म्हणजे शत्रू, आणि शत्रूच्या विरुद्धार्थी शब्द होतो मित्र, मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1, फ्रेंड, एनिमीच्या अपोजिट वर्ड्स आहे फ्रेंड। आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5, कम्प्लीट द कोट विथ करेक्ट ऑप्शन। तर करेक्ट ऑप्शन शोधून आपल्याला हे कोट कम्प्लीट करायचं, याला पण वन मार्क आहे। डाय विथ ब्लँक नॉट ड्रीम्स, तर ब्लाय विथ मेमरीज, ऑप्शन 3 याचं उत्तर असेल डाय विथ मेमरीज नॉट ड्रीम्स। आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 6, कम्प्लीट द कोट विथ करेक्ट ऑप्शन, वन मार्क। तर खालील कोट आपल्याला रिकाम्या जागी योग्य ऑप्शन भरून कम्प्लीट करायचं आहे। ब्लँक इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट हार्मनी ऑफ बॉडी माइंड अँड स्पिरिट। तर याचे ऑप्शन पाहूया, इथं खाली ऑप्शन दिलेले आहेत पहा, ब्रेन, पॉवर, ट्रूथलेस आणि हेल्थ। तर या रिकाम्या जागेमध्ये बसणार आहे पहा हेल्थ, ऑप्शन क्रमांक 4 याचा आन्सर असणार आहे हेल्थ। आता पाहूया आपण याचं मिनिंग काय होईल पहा, या ठिकाणी आपण हेल्थ ठेवलं, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट हार्मनी ऑफ बॉडी माइंड अँड स्पिरिट, म्हणजे आरोग्य ही शरीर, मन व आत्म्याच्या संपूर्ण सुसंवादाची स्थिती आहे, अशा पद्धतीचा याचा अर्थ आहे।
आरोग्य ही शरीर मन व आत्म्याच्या संपूर्ण सुसंवादाची स्थिती आहे। तर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 7, कंप्लीट द प्रोवर्ब विथ करेक्ट ऑप्शन। तर योग्य ऑप्शन निवडून आपल्याला प्रोवर्ब म्हणजे ही म्हण पूर्ण करायची आहे। बेटर ब्लँक दॅन नेव्हर, तर या ठिकाणी अर्ली, लेट, लेटेस्ट आणि लेटर येईल। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लेट येईल। पहा, बेटर लेट दॅन नेव्हर। तर एखादं काम कधीच न करण्यापेक्षा उशिरा केलेलं बरं, म्हणजे कधीच न करण्यापेक्षा उशिरा केलेले बरे असा याचा अर्थ होईल। आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 8, कंप्लीट द प्रोवर्ब विथ करेक्ट ऑप्शन। 1 मार्क, एन ॲपल अ डे कीप्स द ब्लँक अवे। तर 4 ऑप्शन आहेत, पोलीस, इंजिनियर, डॉक्टर, टीचर। तर सर्वांनाही परिचित म्हण आहे, एन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर्स अवे, म्हणजे दररोज जर आपण एक ॲपल खाल्लं तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज भासत नाही, म्हणजे आपण आजारी पडणार नाही, अशा पद्धतीची ही म्हण आहे। एन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर्स अवे, म्हणजे दररोज आपण एक ॲपल खाल्लं तर आपल्याला डॉक्टरपासून दूर राहता येते, म्हणजेच आपल्याला आजारी पडत नाही आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासणार नाही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, पहा, देर आर 2 टाईप्स ऑफ लेटर्स रायटिंग, 1 इज इन्फॉर्मल अँड अदर इज। 1 मार्क आहे। तर पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत, एक इन्फॉर्मल आणि दुसरा आहे फॉर्मल, म्हणजे अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र असे लेटर रायटिंगचे आहेत, म्हणजे याचं उत्तर येईल ऑप्शन 3 फॉर्मल। आता पाहूया आपण 10 नंबरचा प्रश्न, पहा, सिनॉनिम्स ऑफ वर्क इज ब्लँक। 1 मार्क आहे याला सुद्धा। तर आपल्याला वर्क या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधायचा आहे, लेबर, लेझियर, रेस्ट आणि रिलॅक्स आहे। तर वर्कच्या समानार्थी शब्द आहे लेबर। तर वर्क म्हणजे काम, मेहनत, आणि लेबर याचा सुद्धा अर्थ तोच होतो। आता पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, ब्लँक इज यूजफुल फॉर फाइंडिंग द मीनिंग ऑफ अननोन वर्ड्स। 1 मार्क आहे। तर पहा, आपल्याला अनोळखी शब्दाचा, म्हणजे ज्या शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती नाही, अशा शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी आपल्याला खालीलपैकी काय उपयोगी आहे, नोटबुक, मोबाईल गेम, स्टेशनरी, ऑनलाईन डिक्शनरी। तर आपल्याला ऑनलाईन डिक्शनरी मदत करत असते। जर एखाद्या शब्दाचा आपल्याला अर्थ माहीत नसेल तर आपण ऑनलाईन डिक्शनरीमधून हे शोधत असतो, म्हणजेच ऑनलाईन डिक्शनरी इज यूजफुल फॉर फाइंडिंग द मीनिंग ऑफ अननोन वर्ड्स, म्हणजे अनोळखी शब्दाचे अर्थ शोधण्यासाठी ऑनलाईन डिक्शनरी उपयोगी पडते। प्रश्न क्रमांक आता पाहूया आपण 12, लुक, काईट, ईगल, 8, 10, नोज, 1। तर हे सर्व शब्द दिलेले आहेत। पहा, धिस इज अन एक्झाम्पल ऑफ ब्लँक। तर हे कशाचं उदाहरण आहे, चेन रील ॲक्टिव्हिटी, वर्ड चेन ॲक्टिव्हिटी, बॅक टू बोर्ड ॲक्टिव्हिटी, रनिंग डिक्शनरी ॲक्टिव्हिटी। तर हे वर्ड चेन ॲक्टिव्हिटी आहे। पहा, म्हणजे शब्दाच्या ज्या आपण अंताक्षरी खेळतो ना, एक शब्द सांगितला की त्या शब्दाच्या स्पेलिंगमधील शेवटच्या जे अल्फाबेट येईल त्याच्यापासून आपण नवीन शब्द सांगत असतो, याला म्हटलं जाते वर्ड चेन ॲक्टिव्हिटी आहे। पहा, लुक, लुकच्या शेवटी के आहे, केपासून काईट वर्ड सांगितला, काईटच्या शेवटी ई आहे, ईपासून ईगल सांगितलं, ईगलच्या शेवटी ई आहे, त्यापासून येट सांगितला, शेवटी टी आहे, टीपासून टेन सांगितला, टेनच्या शेवटी एन आहे, एनपासून नोज सांगितला, नोजच्या शेवटी ई आहे, ईपासून एक सांगितला, पुढे येईल जीपासून शब्द, म्हणजे ही वर्ड चेन ॲक्टिव्हिटी आहे। आता पाहूया आपण पुढील 13 नंबरचा प्रश्न, फिल द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन। 1 मार्क। तर खालील रिकामी जागा योग्य ऑप्शन शोधून आपण भरायचं आहे, इज इम्पॉर्टंट इन डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग। तर डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगसाठी, जे वर्णनात्मक लेखनासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, ह्युमर, स्पीड, इमॅजिनेशन आणि डिस्क्रिप्शन। तर याचा आन्सर येईल पहा ऑप्शन नंबर तीन, इमॅजिनेशन। तर डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगसाठी इमॅजिनेशन आवश्यक आहे। आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 14, विच वर्ड इज करेक्टली स्पेल्ड। 1 मार्क। तर खालीलपैकी कोणता शब्द अचूकपणे लिहिलेला आहे, म्हणजे कोणत्या शब्दाचं स्पेलिंग अचूक आहे ते आपल्याला शोधायचं आहे। इंटरव्ह्यू शब्द आहे, पहा, INTERVIEW असं पाहिजे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 चुकीचं आहे, बरोबर नाही। याच्यात पहा, INTERVIEW पाहिजे, हा पण चुकीचा आहे, बरोबर नाही। INTERVIEW ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे, इंटरव्ह्यू। आता पाहूया आपण पुढील प्रश्न क्रमांक
15 म्हणजे शेवटचा क्वेश्चन या टेस्टमधील. कम्प्लीट द प्रोव्हर्ब विथ करेक्ट ऑप्शन, तर योग्य ऑप्शन निवडून ही आपल्याला म्हण पूर्ण करायची आहे. टू ब्लँक डोंट मेक अ राईट, रॉंग्स लॉंग्स लॉंग्स लिव्ज गुड्स, तर टू रॉंग्स. बाय बाय, नमस्कार.